आज मी केळीच्या बोंडाची भाजी कशी करायची आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। हे अख्खं केळीचं बोंड मी घेतलेलं आहे, त्याच्यावरचं कवर आहे ते असं बाजूला काढून काढून ज्या जे आतमध्ये जे फुलं आहेत ती आपल्याला वेगळी करायची आहेत। जोपर्यंत केळीचं बोंड सोललं जात आहे तोपर्यंत ते सोलायचं आहे। ज्या वेळेला वरचं कवर निघायचं बंद होईल, जेव्हा त्याचा व्हाईट पार्ट दिसायला लागेल, तेव्हा मग केळीचं बोंड सोलायला घ्यायचं नाही आहे, मग ती तशीच कापायला लागेल आपल्याला। आता हे सगळी मी फुलं बाजूला करून घेतलेली आहेत, हे सोलणं बंद झालेलं आहे त्यामुळे ते आता कट करायला वेगळं ठेवायचं आहे। आता हे फुलं एक घ्यायचं आहे, त्यामधलं जे दोन पार्ट मी दाखवलेले आहेत, एक छोटंसं टर्फल आहे आणि एक दांडा आहे, त्याचा वरचा भाग थोडासा काळपट असतो, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे पूर्ण भाजी सोलून घ्यायची आहे। आता ही भाजी व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आपल्याला। ह्या भाजीला डिंक असतो त्यामुळे आपण ही भाजी व्यवस्थित 15 मिनटं उकळून घ्यायची आहे। केळीचं आता हे सफेद बोंड आणि जी आपण फुलं वेगळी साफ करून घेतलेली आहेत ती व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आहेत। आता कापलेली भाजी टोपामध्ये असलेल्या पाण्यात टाकायची आहेत। त्याप्रमाणे फुलंसुद्धा आपण व्यवस्थित कापून घ्यायची आणि तीसुद्धा पाण्यात टाकायची आहेत। ज्या टोपामध्ये ती भाजी मिक्स केलेली आहे तो तसाच्या तसा गॅसवर ठेवायचा आहे आणि भाजी व्यवस्थित जरा बॉईल करून घ्यायची, म्हणजे त्यामधला जो चिकट भाग असेल तो निघून जातो। आता एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, जवळजवळ 1.5 डाऊन मी तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने टाकले आहेत आणि अर्धा कांदा घालून त्याची फोडणी तयार केली आहे। त्यामध्ये 5 चमचा राई घातली आहे, 1/2 चमचा हळद घालून मी व्यवस्थित ढवून घेतलेलं आहे। त्यामध्ये जी उकडलेली भाजी असते ती घालायची आहे आपल्याला। ही भाजी जरा शिजायला वेळ लागतो त्यामुळे 10 ते 15 मिनटं तरी ती पाण्यामध्ये उकळली गेली पाहिजे। आता व्यवस्थित गाळून त्या फोडणीवर घालायची आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची। ही भाजी व्यवस्थित मेंडली गेली पाहिजे म्हणून त्यामध्ये मी जवळजवळ 1 लहान ग्लास पाणी घातलं आहे आणि 10 मिनटासाठी मी ती झाकून ठेवलेली आहे। त्यामध्ये स्वादानुसार मीठ घालायचं आहे, मी 1 चमचा मीठ घातलं आहे त्यामध्ये। यामध्ये आता जवळजवळ 1 बाऊल मालवणी वाटण घालायचं आहे। मालवणी वाटणाची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर आता झाकण ठेवून जवळजवळ 10 ते 15 मिनटं मीडियम आचेवर भाजी शिजायला द्यायची आहे। आता आपली भाजी तयार झाली आहे। ही जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।